अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सोनाळा गावामध्ये गरिबांना व दिव्यांग बांधवांना स्वस्त धान्य मिळत असल्याबाबतची तक्रार राष्ट्रवादीचे अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। या अनुषंगाने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशान्वये काल जामनेर येथील पुरवठा अधिकारी काकडे यांनी सोनाळा गावात जाऊन पाहणी करत सर्व लाभार्थ्यांची माहिती घेतली। तसेच शासनाच्या नियमात बसणाऱ्या गावातील दिव्यांग बांधवांच्या नावाचा यादीत समावेश करत त्यांना न्याय मिळवून देण्याचे, तसेच ज्या लाभार्थ्यांची नावे यादीत नाही परंतु ते गरजू आहेत अशांना देखील लाभ मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू असे आश्वासन काकडे यांनी ग्रामस्थांना दिले। पाटील शोभाबाई शरद, पाटील बेबाबाई चिंदू, काळे दुर्योधन ओंकार, पाटील सुनील प्रल्हाद आणि त्यांचे गरीब आहेत का, त्यांचे ओके नो प्रॉब्लेम। गाडेकर द्वारका सुखदेव, मावसकर मथुराबाई सुपडू त्यांच्या घरात कोणी नोकरीला असलं तर मला निदर्शन आणून द्या। पाटील नाना पंढरी, मंगलाबाई नाना म्हणजे याच्यापैकी नाव पूर्ण। मी विठ्ठल मच्छिंद्रनाथ काकडे, पुरवठा निरीक्षक जामनेर। आज 17 तारखेला सोनाळा या गावी येऊन ज्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या काही अपंगाला धान्य मिळत नव्हतं त्या कामी पूर्ण जे लाभार्थ्यांची यादी आपण वाचली इथं, तर गावकऱ्यांच्या मते सगळेच लाभार्थी हे गरीब असून कमी शेतीवाले आहेत। तर त्यानंतर जे ज्या लोकांना धान्य भेटत नाही त्यांचे पण नावं मी नोट केलेले आहेत आणि त्यांना मयत लाभार्थी वगळून त्यानंतर बाहेरगावी लग्न होऊन गेलेल्या मुलींचे नाव वगळल्यानंतर त्यांना इष्टांक जसा शिल्लक राहील त्याप्रमाणे त्यांचं पुढील कारवाई करण्यात येईल आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यात येईल। ग्रामपंचायतला आपण जे याद्या आहेत त्यांनी ग्रामपंचायतली याद्या केलेल्या आहेत त्या पुनर्वाचन करून त्याच्यामध्ये जर ग्रामपंचायतला काही वाटत असेल की आता आपल्या गावामधले हे व्यक्ती दारिद्र्यरेषेच्या खाली होते पण आता ते व्यवस्थित कमवते झालेत, त्यांना धान्याचं लाभ सोडून देण्यासाठी ग्रामपंचायत आवाहन करू शकते, असे लोकांचे नावं निदर्शनाला देऊ शकते। किंवा 2013-14 साली ज्या लाभार्थ्यांची निवड केली त्या घरातील कोणी कुटुंब समजा श्रीमंत झाले तर त्यांचे नाव वगळून जे त्या यादीत नव्हते पण आता ते गरीब झाले, त्यावेळेस श्रीमंत होते पण आता गरीब झाले, असे लोकांचे पण नाव आपल्याला म्हणजे पुनर्निरीक्षण यादी करून आपल्याला ते टाकता येते। सरकार सांगते की इकडे अपंगाला राशन 35% द्यावं तेव्हा का ते भेटत नाही बाबा त्यांना। 35 किलो धान्याचं जे शासनाने जी आर काढलेलं आहे ना, तर ते जी आर पण थोडा किचकट आहे, त्याच्यामध्ये काय तो जो अपंग व्यक्ती आहे तो कुटुंबाचा प्रमुख पाहिजे, बरोबर, हा त्याच्यावर पूर्ण कुटुंब आधारित म्हणजे याच्यावर डिपेंड पाहिजे। त्यानंतर त्याचं उत्पन्न जेव्हा उत्पन्न 49,000 वर नाही पाहिजे। आता तुम्हाला नॉर्मल जर एक अपंग आहे समजा त्याच्या घरात 3 माणसं आहेत, एक जरी कामाला जात असलं त्याला रोज काय 300 रुपये रोज आहे म्हणजे शासकीय याच्या प्रमाणे, तसं तो शासनाने जो जी आर काढलं त्याच्यानुसार कोणीच बसणार नाही, तसं 300 रुपये रोजाने जर एका कुटुंबात। पण आपण सरासरी काय विचार करतो की बा तो कुटुंबप्रमुख असला पाहिजे, तो थोडासा अल्पभूधारक असला पाहिजे, आपण त्याला लाभ देऊन टाकतो। आता हे बाबांना वाटत असेल जर लेटर बाय यांना धान्य द्या तेव्हा तर मग यांना का भेटत नाही, प्रॉब्लेम काय येतो, कुठे येतो एवढा? ते तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये काय झालं, इष्टांक प्राधान्य कुटुंब योजनेचा इष्टांक 100 झालेला आहे, बरोबर, तर आपल्याला इष्टांक शिल्लक नाही आहे त्यामुळं मग त्यांना आपल्याला आजपर्यंत इष्टांकामध्ये त्या धान्याचा लाभ देता नाही आला। आता तुमच्या गावामध्ये जे मय झालेले व्यक्ती आहेत किंवा बाहेरगावी राहायला परमनंट गेलेले कामासाठी गेलेले लोक आहेत किंवा लग्न होऊन गेलेली मुली आहेत यांची जर नावं कमी केली आपण तर तुमचा इष्टांक आपोआपच तयार होईल तुमच्या गावामध्ये आणि मग तुमच्या ग्रामसभा जे ठरवेल त्याच्या हिशोबाने तुमच्या गरजू व्यक्ती जसं हे बाबा आहेत त्यांची नावं आपल्याला तिथं ॲडजस्ट करता येते। आता ते हे बोलले बा हे नावं कमी करू नाही शकणार, हे नावं सांगू नाही शकणार गावात, गावातून बा हे कसं हे वाद वाढतो बा, वाद वाढतो बा, याचा आता तुम्ही पुढची कारवाई कशी करणार बा? आता
आता तुमच्या गावात आपल्या तालुक्यामध्ये 155 गाव आहेत. 155 गावामध्ये एक पुरवठा अधिकारी जाणं हे शक्य नसतं. आणि तुमचा जो दक्षता समिती असते तिचा अध्यक्ष असतो सरपंच, त्यानंतर तलाठी असतो, त्याचा काम सचिव असतो, त्यानंतर ग्रामसेवक किंवा तुमचे जे मागासवर्गीय कुटुंबाचे दोन सदस्य, दोन बिगर बॉडीतले लोक असे मिळून दक्षता समिती बनली असती. दक्षता समितीचं काम असतं तुमच्या गावामध्ये जेवढे गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट बॉडी आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं. आता स्वस्त धान्य दुकाने गव्हर्नमेंट बॉडी आहे त्याच्यावर त्यांनी कंट्रोल ठेवायचं. इथं धान्य आल्यावर त्यांनी चौकशी करायची किती क्विंटल धान्य आलं आहे, त्याचं पंचनाम्यावरती सह्या करणं, किंवा मग तुमचं वेळोवेळी गावातले जे कामकाज असतं त्याच्यावर लक्ष ठेवणं. एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्ती नोकरीला लागला तर त्याला सांगणे बाबा तुझं आता उत्पन्न वाढलंय, तुझा मुलगा 20,000-25,000 रुपये नोकरीने जातोय, तर तो साहेब या आधीच नोकरीला लागेल काही काही त्याच्या तीन तीन पगार आहे. जामनेर तालुक्यात आमच्या सोनाळ्या गावामध्ये घरोपर आणि नोकरीवाले आता मी छाला शिकवला नोकरीले. बाबा तुम्हाला धान्य का भेटत नाही, का विषय का तुमचा बाबा थोडक्यात? मला एक मुद्दा सांगायचा आहे. माझं 16 एकर 22 गुंठे जमीन होती. माझं केसरी कार्ड होतं माझं. आज 23 वर्षापासून माझी जमीन धरणात गेली. 23 वर्षापासून माझी जमीन धरणात गेली. आम्हाला पैसे बी नाही, हायकोर्टात जाऊन बी पैसे नाही, हायकोर्टात जाऊन पैसे नाही, आणि रेशन कार्ड सुद्धा मिळत नाही. कारण मी शेती बेघर झाल्यामुळे मजुरी बी माझे 2 ॲक्सिडेंट झाले, मला 3 अटॅक आलेले आहेत. माझ्या घरात कोणीच काम धंदा करणारा माणूस नाही. तुम्हाला धान्य मिळाली माझी गरज आहे. अपंग प्राथमिक दृष्ट्या दिसून येते, ज्याचं आधार कार्ड निघू शकत नाही, अशा याचा आपण पंचनामा करून विशेष योजने अंतर्गत याला आपण ऑन द स्पॉट धान्याचा लाभ देणार त्याच्या कुटुंबाला. कारण हे बाळामुळं त्याचं केअरटेकर आहे एक तो, आणि हा बाळ घरातले दोन व्यक्ती एकाच वेळी घरी बसून असतात, म्हणजे घरातले दोन व्यक्तींचं कुटुंब आपलं उत्पन्न थांबते. तर अशा लोकांना शासनाद्वारे जे आपल्याला शासन निर्णयाचा योग्य तो अर्थ घेऊन चांगल्या कामासाठी आपण त्याला लाभ देण्याचा 100% प्रयत्न करून त्याच्यासाठी विशेष योजनेअंतर्गत आपण त्याला लाभ देणार आहोत. सर, तुम्ही आता सर्वे करता यांना यांचं धान्य यांना चालू होऊन राहिलं मुलांना जे खरे जे अपंग ओरिजिनल अपंग आहे आणि त्या अपंग व्यक्तीमुळे कुटुंबावर एक्स्ट्रा ताण येतोय, त्यांचं तर ह्या अपंग व्यक्तीमुळे त्या कुटुंबाचं हे बुडतंय, आपलं रोजगार बुडतोय, त्याचं काळजी घेणार आणखी एक व्यक्ती कुटुंबातलं त्याच्या घरी थांबावं लागतंय. अशा कुटुंबाला शासनातर्फे डायरेक्ट काही आधार देता येत नाही, कारण यांचं आधार कार्ड निघत नाही. मग विशेष योजनेअंतर्गत आपण त्यांचा पंचनामा करून त्यांना धान्याचा लाभ देणार. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.